बोल रे, काय बोलायचं होतं तुला? अरे बाबा, काय झालंय तुला? से उडा टेंस्ड काय आहेस? काय कुठे काय? अरे काय, तू चेहरा बघ तुझा, परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यासारखा झालाय. मला सांग ना रे, एवढं कसलं टेन्शन आहे तुला? मला कसलंही टेन्शन नाही. नाही ग, आहे याला टेन्शन. बोललीस, मला वाटलंच होतं अजूनपर्यंत हिनं तोंड कसं नाही उघडलं. बायकोयस का वैरीण आहेस? अरे अरे, आहे तर आहे, लपवायचं काय त्याच्यात एवढा विद्याधर? मी माझ्याच घरात आहे ना, एको आलाच पाहिजे. बरं ते सगळं जाऊ दे आता. मला हे कळलंय की तुला टेन्शन आहे, फक्त ते कसलं आहे ते सांग मला. तू येताना साडी नेसलीस ती? हो. त्या घरात तुला साडी नेसायची सक्ती केली जाते का? नाही बाबा. मग का नेसतेस तू? कारण मला आवडायला लागलंय रे. आधी कधी आवडली नाही ती? हो, कारण आत्ता आवडू लागली साडी नेसायला. त्यात काय आवडण्यासारखं? अरे विद्याधर, तू तर बिनबुडाचे प्रश्न विचारायला लागलायस. अरे विद्या, लग्न झालंय तिचं, रोमॅन्टिक असत ते, वाटत असेल ना तिला. तुम्ही थांबा जरा. उर्मी, मला सांग, तुला मी जेव्हा जेव्हा फोन केलाय तू स्वयंपाक घरात होतीस. अरे असं काही नाहीये बाबा, मी बऱ्याचदा बेडरूम मध्ये पण असते. नाही उर्मी, तू स्वयंपाक घरात होतीस आणि तुझा फोन बेडरूम मध्ये होता. ते तुला स्वयंपाक करायला लावतात का उर्मी? काहीतरीच काय बाबा, मला का करायला लावतील ते स्वयंपाक? त्यांच्या घरात तीन तीन चार चार सुगरणी आहेत, मला असं काही का करायला लावतील ते? हा, आणि मुळात मला जमायला हवं ना. त्यांच्या घरी सगळ्यांना सगळं माईंच्या हातचं लागतं, अगदी कुमुदवहिनींनी काहीही केलेलं चालत नाही. अरे वासूला तर चहा पण माईंच्या हातचा लागतो रे. मग मला कशाला कोणी काही करायला देते? माझी कितीही हाऊस असली तरी. आणि काय बनवतात माहिती माझे जेवण? त्यांच्या त्या सगळ्या जुन्या जुन्या रेसिपीज. कधी कधी वाटतं स्वयंपाकाची परंपरा जपायला म्हणून तरी त्यांच्याकडून शिकून घ्यावं. काय शिकायची काय गरज आहे? डॉक्युमेंटेशन करून ठेवायचं झालं. ज्याला हाऊस असेल तो वाचेल आणि करेल नंतर. तू तुझा वेळ कशाला वाया घालवायला हवाय त्यात? विद्याधर, काहीतरी चांगलं शिकणं म्हणजे वेळ वाया घालवणं नाहीये, बरं का? पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारं साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदुळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदुळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हात मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणायला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला, ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकलजी, वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? बिकीची चाळी करणार ना? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला, मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. हा, पोलिसात देणार होतो तुला.
केवळ विके आडवाला म्हणून लक्षात ठेवलं ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चीस हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन हाऊ कॅन इट बी पॉसिबल?